अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषद शहरातील स्वच्छतेबाबत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जामनेर शहरातील प्रत्येक वॉर्ड मधील कचरा जमा करून नगर परिषद आवारात टाकत अनोख्या पद्धतीत आंदोलन केले। जामनेर शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असून शहरातील स्वच्छतेकडे नगर परिषद दुर्लक्ष करत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे अनोखे आंदोलन केले असून या संदर्भातील निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे। येत्या 7 दिवसात नगर परिषदेच्या वतीने शहर स्वच्छ न झाल्यास राष्ट्रवादी पक्ष ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी या प्रसंगी दिलाय। कोई नगर पालिका का कर्मचारी धान कचरा उठाने के लिए आता नहीं, गाड़ी भी आती नहीं, गाड़ी आई तो उनको बोलते उठा के ले जाओ, वो उठा के ले जाते नहीं। और ये हमारे को रोज की समस्या है, रोज हमारे को खुद उठाकर हाथ से फेंकना पड़ता है सभी। और जितना ही बोलना था कि नगर पालिका से निवेदन है कि धान कचरा उठा के लिए भेजा है, मेरे हाथ से तोड़ने वाला था मैं उनका जहाज। ये नगर पालिका का काम है लेकिन पब्लिक को करना पड़ता है। किसका प्लॉट है क्या? नगर पालिका का, लोगों को मेहनत करना पड़ रही है, इधर सब साफ सफाई रखना पड़ रही है, स्वच्छता अभियान का ध्यान हमको रखना पड़ रहा है और शहर में पूरा डेंगू मलेरिया चल रहा है, उसके लिए हमको कुछ साफ सफाई करना पड़ रही है। और ये पूरा गाँव वाले निकलने के लिए बोला था, we'll be right back।
ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेर शहराच्या वतीने या नगरपालिकेच्या कलतांविरोधामध्ये स्वच्छता मोहिमेचं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। मित्रांनो, सहा ते आठ महिन्यापासून या देशामध्ये कोरोना सदृश आजारामुळे लोक हैरान झालेले आहेत। हे असताना या महिनाभरापासून या जामनेर शहरामध्ये नव्हे तर तालुक्यामध्ये डेंग्यू सदृश असे पेशंट या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत। नगरपालिकेचं या जामनेर शहरामध्ये कुठलंही काम नाही। या ठिकाणी हा जो कचरा या ठिकाणी पडलेला आहे हा मुख्य रस्त्यावरती रहदारीच्या बाजूला, जेणेकरून या कचऱ्यामुळे शेजारी पाजारी लोकांना या ठिकाणी त्रास होतोय, लोक आजारी पडत आहे। डेंग्यू आजारामुळे लोक आज दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत। एवढं असताना यांना आम्ही अनेक वेळा निवेदन दिलं, यांना अनेक वेळा आम्ही सांगितलं, परंतु या नगरपालिकेला कुठल्या प्रकारे जाग येत नाही। या महाराष्ट्रामध्ये या नगरपालिकेचा कायदा म्हणे आमचा पहिला क्रमांक आलेला आहे। फक्त सत्तेच्या जोरावर सत्तेच्या लालसेपाठी फक्त क्रमांक मिळवून घेतला, परंतु या जामनेर शहरामध्ये नागरिक अतिशय भयभीत झालेले, नागरिकाला कुठल्या प्रकारची सुविधा नाही। असं असताना या नगरपालिका जागा करण्यासाठी, यांना वटणीवर आणण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी या जामनेर शहराला कचरा जमा करून या नगरपालिकेच्या दारावर या ठिकाणी टाकलेला आहे। आता तरी या नगरपालिकेचे सीओ यांना जाग येईल असं आम्हाला वाटतं। काल आता एक अर्धा तासापूर्वीच या जामनेर शहराच्या नागरिकांनी आम्हाला सांगितलं, या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आम्ही फोन करून सांगितलं की साहेब, या गटारी आपले जे या पाईपलाईनने गेलेले आहेत, हे जे चेंबर आहेत, हे चेंबर या ठिकाणी पूर्ण भरलेले आहेत, या चेंबरमुळे आम्हाला त्रास होतोय। हे निर्लज्ज अधिकारी सांगतात की तुम्ही तुमच्या पैशाने ते साफसफाई करून घ्या। यांना कमी पडली का? नागरिकांनी फक्त टॅक्स वसूल करायचा, नागरिकांच्या पैशावरती फक्त मजुरी करायची, आपले फक्त शोक करायचे, असा धंदा या नगरपालिकेला चाललेला आहे। हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कदापि खपवून घेणार नाही। यानंतर जर ही नगरपालिका वटणीवर नाही आली, जामनेर शहरात जर स्वच्छता नाही ठेवली, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या नगरपालिकेचे सीओ आणि अधिकारी यांना काळा बसण्यात येईल असा इशारा त्यांनी या निमित्ताने देऊ इच्छितो। आज आमचे नेते संजूदा गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर शहरामध्ये जो गलिच्छ कारभार चालू आहे, नगरपालिकेने खूप दुर्लक्ष सध्या जामनेर शहरावर केलेलं आहे असं दिसत आहे। ज्या अर्थाने नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या जर वार्ड बघितले तर आपल्याला दिसेल की प्रत्येक वार्डामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य दिसून येईल। कालच मी पूर्ण जामनेर शहराचे प्रत्येक वार्ड फिरलो, प्रत्येक वार्डचे फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे उपलब्ध आहे। जिथं जिथं वस्ती आहे अशा वस्तीच्या ठिकाणी कचऱ्याचा पूर्ण ढीग लागलेला आहे, आणि अशा ढीग असताना सुद्धा आणि त्यात जामनेर शहरामध्ये डेंग्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। आजच मी ऐकलं की टोटल 30 पेशंट डेंग्यूच्या आतापर्यंत झालेले, असं असताना सुद्धा नगरपालिका का लक्ष नाही देते हाच प्रश्न आम्हाला नगरपालिकेला विचारायचा आहे। हा जो कचरा आणला मी तर हा जो कचरा आणला पूर्ण भरवस्तीतला आणलेला आहे, असा कोपरा कापऱ्यातला कचरा आणलेला नाही। तर नगरपालिकेला जाग करण्यासाठी आज आम्ही इथं पूर्ण गावातील विशिष्ट वार्डातील कचरा आणून इथं गोळा केलेला आहे आणि तो नगरपालिकेत टाकलेला आहे। तर मी एकच सांगू इच्छितो, जर येणाऱ्या 7 दिवसात प्रशासनाने नगरपालिकेने जर कधी पूर्ण जामनेर शहर प्रत्येक वार्डातून स्वच्छ नाही केलं आणि जो कचरा आहे तो व्यवस्थितरित्या त्याचं नियोजन नाही केलं, तर येणाऱ्या 7 दिवसात आम्ही इथं ठिय्या आंदोलन करू। आणि जसं आमचे किशोर भाऊ यांनी सांगितलं की जर नाही झालं तर आम्ही तिथले जे सीओ असतील किंवा कर्मचारी असतील जे असतील स्वच्छ नियोजित तर त्यांनाही काळ्या फासण्यात येईल। आणि मला एक गोष्टी नवलं वाटतं की खूप मोठमोठ्या गोष्टी सांगायचे की यांना स्वच्छतेचा अवॉर्ड भेटला। मला एक प्रश्न पडतो की ज्या टायमाला वरून अधिकारी सर्वे करायला आलं आहे त्या टायमाला यांनी मुळात कोणतं दाखवलं, कोणतं ठिकाण कोणतं दाखवलं? मी तर सांगू इच्छितो की ज्या टायमाला इतर खरी इमानदारीने जर कधी खरंच इथं यांनी जर ते स्वच्छता राबवत असतील तर त्यांनी विरोधक असो किंवा गाव मंडळी असो किंवा जे जे नेते मंडळी असतील त्यांना सांगावं, त्यांच्यासमोर अधिकाऱ्यांच्या समोर त्यांनी प्रत्येक वार्डात त्या अधिकाऱ्यांना फिरावाने दाखवावं की खरंच जामनेर शहर हे स्वच्छ शहर आहे का। तर मी एवढंच सांगू इच्छितो की जर कधी या कचऱ्याचं नियोजन नाही लागलं
तर कालांतरात पुढे असेच आंदोलन आम्ही सुरू ठेवणार. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.